निळवंडे कालव्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावामध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय संगमनेर येथील कासारे येथे पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आला आहे. आता निळवंडे धरण लाभ क्षेत्रातील गाव गावामध्ये नेत्यांना गावबंदीवरून राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. बुधवारी निळवंडे कालवा प्रश्नी काही ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेची मागणी केली होती. मात्र विशेष ग्रामसभेची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांनी सरपंच ज्ञानेश्वर सुपेकर आणि ग्रामसेवक गणेश गोरे हे बुधवारी सकाळी गैरहजर राहिल्यानं ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले. निळवंडे कालवे प्रश्नी नेत्यांना गावबंदीचा ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचे टाळे उघडणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला. पाणी नाही, काय नाही, प्यायला नाही, जनावरांना चारा नाही, निळवंडीचं काम झालं नाही, आम्हाला पाणी नाही, प्यायला काय नाही. आमच्या गावाचं 70-90 देव तसे रखडून पडले पाणी नसल्यामुळं. कुणी आम्हाला मुली देईना, कुणी सुना देईना. आम्ही काय केलं पाहिजे याचं उत्तर शासनाने आम्हाला दिलंच पाहिजे. माझ्या मत असं मी मांडू इच्छितो, आम्ही जरा निळवंडीचं कालव्याचे काम त्वरित व्हावा आणि आम्ही सर्व गावातील लोक इलेक्शनवरती बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहोत. आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. आमचा हा कोणाच्या विरोधात नसून शासनाच्या विरोधात निषेध आहे.